Hello students, in the first part we have learned the definition of positive degree, comparative degree and superlative degree. Now today in this part we are going to learn how to change this sentence, positive degree sentence to comparative degree sentence. Look here, this is a sentence. Soham is as strong as Ganesh. या ठिकाणी दोन व्यक्तीची तुलना केलेली आहे, तर तुलना केलेल्या दोन व्यक्तीपैकी म्हणजे दोन बाबीतली दुसरी बाब प्रथम घेणार आहोत आपण गणेश. त्यानंतर वर्ड इज, देन द वर्ड नॉट, त्यानंतर नॉट हा शब्द लिहिणार आहोत विशेषणाचा कंपेरेटिव्ह फॉर्म. या वाक्यामध्ये विशेषण आहे स्ट्रॉंग, स्ट्रॉंगचा कंपेरेटिव्ह फॉर्म आहे स्ट्रॉंगर. देन द वर्ड दॅन, दॅन हा शब्द घेणार आहोत आणि तुलना केलेल्या दोन व्यक्तीपैकी पहिली व्यक्ती आपण किंवा पहिली बाब घेणार आहोत सोहम. Ganesh is not stronger than Soham. In the second sentence, lotus flower is as beautiful as rose flower. या वाक्यामध्ये लोटस फ्लावर आणि रोज फ्लावर या दोन फुलांची तुलना केलेली आहे. या ठिकाणी त्याची कंपेरेटिव्ह फॉर्म करताना तुलना केलेल्या दोन बाबीपैकी दुसरी बाब प्रथम घेणार आहोत रोज फ्लावर. नंतर वर इज, देन द वर्ड नॉट, देन विशेषणाचा कंपेरेटिव्ह फॉर्म. आता या ठिकाणी विशेषण आहे ब्युटिफुल. जर अनेक अवयवी विशेषण असेल तर त्याचा कंपेरेटिव्ह फॉर्म करताना त्या विशेषणापूर्वी मोर हा शब्द लिहितात. आता या ब्युटिफुलच्या पूर्वी मोर लिहावं लागेल, म्हणजे त्याचा कंपेरेटिव्ह फॉर्म होईल मोर ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल. नंतर द वर्ड दॅन, नंतर दॅन हा शब्द आणि तुलना केलेल्या दोन बाबीपैकी पहिली बाब लोटस फ्लावर. रोज फ्लावर इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन लोटस फ्लावर. आता लक्षात घ्या, दी हाऊ टू चेंज दी सेंटेन्स पॉझिटिव्ह डिग्री सेंटेन्स टू कंपेरेटिव्ह सेंटेन्स. आपण पॉझिटिव्ह डिग्री सेंटेन्स कंपेरेटिव्ह डिग्री सेंटेन्स करताना प्रथम काय केलेलं आहे, ज्या दोन गोष्टीबद्दल दोन बाबीची जी तुलना केली आहे त्यातली दुसरी बाब आधी घेतलेली आहे. पहिल्या वाक्यामध्ये बघा गणेश, त्यानंतर दोन नंबरला आपण घेतलेला आहे वर इज, नंतर नॉट हा शब्द घेतलेला आहे, नंतर विशेषणाचा कंपेरेटिव्ह फॉर्म घ्यायचा आहे, नंतर दॅन हा शब्द घ्यायचा आहे आणि तुलना केलेल्या दोन बाबीपैकी पहिली बाब या ठिकाणी घ्यायची आहे. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह डिग्री सेंटेन्स कंपेरेटिव्ह डिग्री सेंटेन्समध्ये रूपांतर केलं जातं. डू यू अंडरस्टँड?